जरांगे भुजबळ वाद चिघळला, टोळी मुकादमाला घरी बसवणार, जरांगेंचा भुजबळांना घरी बसवण्याचा इशारा। मराठा आंदोलना दरम्यान झालेल्या बीड हिंसाचारानंतर सुरू झालेला भुजबळ जरांगे वाद काही थांबायला तयार नाहीये। सासऱ्याचं खात नाही म्हणत भुजबळांनी जरांगेंवर व्यक्तिगत टीका केली, त्यानंतर जरांगेही भुजबळांवर एकेरी भाषेत टीका करू लागले। आता तर जरांगेंनी भुजबळांना थेट घरी बसवण्याचीच भाषा केली आहे। टोळी मुकादमाला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा घणाघात जरांगेंनी भुजबळांचं नाव न घेता केलाय। आरक्षण मात्र काही झालं तरी आम्ही मिळवणार आहे, कोणी कितीही विरोध करू द्या आणि कोणी कितीही टोळी तयार करू द्या, टोळी मुकादम घरी बसवल्याशिवाय आपण आता शांत बसणार नाही। ते मुकादम मथर झालं तरी वळवळ करते, त्याला ह्या वया सुद्धा कळा ना आपण काय करावं काय नाही। ते यगळाच मुकादम होतो, त्याला दमात निघत नाही, त्याला काय होतंय काय नाही। ओबीसीतनं मराठा आरक्षण द्यायला भुजबळांनी कडाडून विरोध केलाय। भुजबळांनंतर अनेक ओबीसी नेत्यांनीही जरांगेंचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। याच सर्वांचा उल्लेख नाव न घेता जरांगेंनी टोळी असा केलाय, तर भुजबळांनाही टोळी मुकादम असं अप्रत्यक्षपणे म्हटलंय। ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाला कडाडून विरोध भुजबळांनी केला, त्यानंतर जरांगे यांच्यावर व्यक्तिगत प्रहार देखील केले। आता जरांगे देखील पेटून उठलेत, त्यांनी भुजबळांना थेट घरी बसवण्याची भाषा केली आहे। दिवसेंदिवस दोघांमधील वाद चिघळताना दिसतोय। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। लाल मातीतली कुस्ती म्हणजे